नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळणार मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच येणार आनंदाची बातमी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोट पर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी एक महिन्याचा देण्यात आलेला कालावधी देखील दिवसांदिवस जवळ येत चालला आहे त्यामुळे आता राज्य सरकारने या संदर्भात पावले टाकण्यास सुरुवात केली असून या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिल्लीत बैठका सुरू झाल्या असून मराठा आरक्षणावरती आता शंभर टक्के तोडगा निघणार असल्याचं एवढंच नाही तर मराठा समाजाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे खरंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत प्रस्ताव पारित केला आणि त्या प्रस्तावानुसार मराठा आंदोलनकर्ते मनोज दरंगी पाटील यांच्याकडे एक महिन्याचा कालावधी मागितला आणि निश्चितपणे मराठा आरक्षण आरक्षण काम आम्ही करू सरकार मराठा समाजाला देण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिल्यानंतर जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं मात्र तरी देखील संपूर्ण राज्यभरामध्ये दे। मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे आणि सरकारला देण्यात आलेला एक महिन्याचा कालावधी देखील हळूहळू जवळ येत आहे त्यामुळे सरकारने आता या संदर्भात हालचाली सुरू केल्या असून बैठकांचा धडाका लावला आहे